नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। घणसोलीतील 4 वर्षाच्या मुलीच्या हत्येचे गुढ उखलले गेले असून एका अल्पवयीन मुलीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे। घणसोलीतील बाळारामवाडी येथे 18 सप्टेंबर रोजी एका अल्पवयीन 4 वर्षीय मुलगा ओमकार हा राहत्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून 7 ते 8 मिनिटांमध्ये हरवलेला होता। त्यानंतर 2 तासांनी ओमकार याचा मृतदेह त्याच्या राहत्या इमारतीच्या पाठीमागे एका गोणीमध्ये मिळून आला। त्याबाबत रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। घटनास्थळी मिळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे, तपासादरम्यानचे पुरावे, वेळेचा तपशील, मयत मुलीच्या सवयी, इमारतीमधील झडतीमध्ये मिळून आलेल्या संशयित वस्तू यावरून गुन्ह्यातील मयत मुलाच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलगी वय वर्ष 17 हिचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला होता। मात्र अल्पवयीन मुलगी कोणतीही माहिती देत नव्हती। 23 दिवस नमूद अल्पवयीन मुलीकडे नियमितपणे अतिशय संयमपूर्ण वेगवेगळ्या भावनिक स्तरावर कौशल्यपूर्ण चौकशी करून तिचा अधिकाधिक विश्वास संपादन केला। वेगवेगळ्या युक्तिपूर्ण केलेल्या चौकशीमधून नमूद अल्पवयीन मुलीने सदर गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली आहे।